सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे कोविडचा आढावा घेण्यासाठी बार्शी दौऱ्यावर आले होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. बार्शीत रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यात पालकमंत्री 2 महिन्यांनंतर बार्शीला आल्याने संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या बालाजी डोईफोडे आणि आप्पासाहेब पवार यांना ताब्यात घेऊन थोड्या वेळाने सोडून दिले. न्यूज 15 मराठीसाठी औदुंबर ढावरे, सोलापूर.